छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच अनुषंगानं शिवकालीन शस्त्रांचं मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केलं होतं. गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानं शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यानंतर सोलापूर जिल्हा लाठी काठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवारबाजी, परशू, कुऱ्हाड, लाठीकाठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचं बहारदार सादरीकरण करण्यात आलं. अवघ्या 6 वर्षीय अर्णव पाठणकर या बालशिवभक्तानं आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. या प्रात्यक्षिकांमध्ये जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचं मान्यवरांनी विशेष कौतुक केलं. शिवाजी महाराजांचं आम्ही प्रदर्शन पाहायला आलतो. महाराजांनी शिवाजी महाराजांनी महिलांचा खूप आदर केला. त्यांनी कुठेसुद्धा लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठे पण घेऊन जात नव्हते, त्यांचा मान राखायला सांगायचे. गावातसुद्धा त्यांनी ग्रंथांचा लढाई करणाऱ्या महिलांना छळबीळ करत नव्हते त्यांनी. तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र, शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, त्याच्यातील दानपट्टा, त्यांच्या अनेक तोफा, अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले, ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते, काही शस्त्र माहीत नव्हते, त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली. नवीन पिढीला एक छान नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला व त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली. हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कल्याण हॉल, ड्रीम पॅलेस, सेवासदन शाळेसमोर इथं शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत पाहता येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केलं. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, बिज्जू प्रधाने, सलीम नदाफ, विजय जाधव, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आकीब डफेदार, युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, राजू बेळेनवरू, अनिल बनसोडे, गणेश पुजारी, अमीर शेख, संजय मोरे, संगीता जोगधनकर, चित्रा कदम, शशिकला कसपटे, प्रकाश जाधव, सायरा शेख, किरण मोहिते, कविता संतोष पाटील, सुरेखा घाडगे, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा सोनवणे, आबादी राजे अल्मेराज, पवनकुमार पाटील, बसवराज कोळी, सुजित अवघडे, इरफान शेख,
विनायक रायकर, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, संजय सांगळे, दशरथ शेंडगे, बंटी यमपुरे, श्याम गांगर्डे, युवराज माने, सोलापूर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी, शिवराम भोसले, अश्विन कडलासकर, किशोर पाटील, सुनील भोसले, सुभाष डांगे, मारुती तोडकरी, मदन क्षीरसागर, दीपक जगताप, लाठीकाठी महिला मार्गदर्शक अंजना कडलासकर, रोहित भोसले, राहुल भोसले, सचिन चलवादी, माधव देशमुख, सूर्यप्रताप देशमुख, योगीनाथ फुलारी, शुभम शिंदे, किशोर असलकर, किरण शिंदे, दादासाहेब कुऱ्हाडे, राज बिडला, दादा गांगर्डे, भैया हवळे, कृष्णात पवार, शेखर कदम, अमर आलुरे यांची उपस्थिती होती.